नमस्कार तर या व्हिडिओमधून पुण्यात सर्वांचं स्वागत करतो तर पहा स्टुडंट पोर्टलवरती सन दोन हजार एकवीस बावीस या शैक्षणिक वर्षामधील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी पहिलीच्या विद्यार्थ्यांची न्यू एंट्री कशा पद्धतीने करायची आहे तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या पाच स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यासाठी हा व्हिडिओ पास शेवटपर्यंत पाहत राहा ज्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पहिलीच्या विद्यार्थ्यांची न्यू एंट्री पहा सहजासहजी करता येणार आहे पा, तर या पा यासाठी आपल्याला स्टुडंट पोर्टलवरती यायचा आहे पहा जर तुम्ही गुगलवरती आल्यानंतर पहा स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन तर असं सर्च केलं की या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट पोर्टल पहा ओपन होईल अशा प्रकारे या ठिकाणी हे स्टुडंट पोर्टल आहे या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट पोर्टलवरती पण लॉग इन करावं लागेल पण लॉग इन करण्यासाठी तुमच्या शाळेचा यु कोड तुमचा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी जो कॅपचा कोड पण तुम्हाला खाली दिसत आहे तो तो तर तो कॅपचा कोड आपण आहे तसा या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर पण लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे लॉग इन वरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पण लॉग इन होईल तर पण लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या शाळेचा युडाएस कोड दिसेल शाळेचं नाव दिसेल त्यानंतर पण खाली या ठिकाणी मुख्याध्यापकाची जी संपूर्ण माहिती आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आता या ठिकाणी आपल्याला न्यू एंट्री करायची आहे आता या ठिकाणी न्यू एंट्री करण्यासाठी आपल्याला पहा एक्सेल सीटद्वारेच पहा सध्या तरी न्यू एंट्री करता येत आहे आणि त्याच्यानंतर पहा काही दिवसांनी एक न्यू एंट्रीचा टॅब पहा ॲक्टिव्ह होतो तर त्यावेळेस तुम्ही जे काय राहिलेले एखादा विद्यार्थी असेल तर तो, तो तुम्ही डायरेक्टली पा त्या न्यू एंट्री टॅबमधून पहा त्या ठिकाणी भरू शकता परंतु या ठिकाणी आपल्याला जास्त विद्यार्थी असतील त्या ठिकाणी सुरुवातीला एक्सेल सीटमधूनच ते अपलोड करावे लागतात किंवा त्यांची एंट्री करावी लागते तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला जी एक्सेल फाईल आहे तर ती डाउनलोड करून घ्यावी लागेल आता या ठिकाणी तुम्ही लॉग इन केल्यानंतर जी एक्सेल फाईल आहे, आहे तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी वरती पा टॅब दिसत आहेत तर या ठिकाणी पा एक्सेल तर हा एक्सेल टॅब दिसत आहे याखाली तुम्हाला पहा डाउनलोड पर्सनल अपलोड पर्सनल डाउनलोड यू आय डी अपलोड यू आय डी तर अशा प्रकारचे पाच चार टॅब दिसत आहेत आपल्या या ठिकाणी विद्यार्थ्यांची एंट्री करायची आहे पहिलीच्या विद्यार्थ्यांची एंट्री करायची आहे यासाठी आपल्याला पहा डाउनलोड पर्सनल तर ही एक सेल डाउनलोड करून घ्यायची आहे यासाठी आपण याच्यावरती क्लिक करायचं आहे यावरती आपण क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी तुम्हाला जी काय स्टँडर्ड आहे ती निवडायची आहे या ठिकाणी स्टँडर्ड फर्स्ट स्टँडर्ड निवडायचे आहे त्यानंतर या ठिकाणी जी स्ट्रीम आहे ती ती नॉट ॲप्लिकेबल येईल त्यानंतर आपण या ठिकाणी डाउनलोड फाईल यावरती क्लिक करायचं आहे तर पहा डाउनलोड फाईल याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दोन एक्सेल फाईल पहा डाउनलोड होतील पैकी एक, एक फाईल तर ही रेडमीची असते ज्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने विद्यार्थ्यांची एंट्री करायची आहे या संदर्भात सूचना पा वाचायला मिळतील पाहायला मिळतील त्याच्यानंतर या ठिकाणी जी मिनी आणि त्याच्यानंतर तुमच्या शाळेचा युडीएस कोड असणारी एक एक्सेल फाईल असते तर ही एक्सेल फाईल आपल्याला या ठिकाणी ओपन करायची आहे या ठिकाणी आपण ही फाईल ओपन करूया तर ही या ठिकाणी एक्सेल फाईल ओपन होईल तर अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये ही फाईल पहा या ठिकाणी ओपन होणार आहे आता ही जी काही एक्सेल फाईल असते तर ती या ठिकाणी प्रोटेक्टेड व्ह्यू मध्ये असते तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी ही फाईल पहा ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपल्याला पहा काय करायचं आहे वरती या ठिकाणी पहा प्रोटेक्टेड व्ह्यू मध्ये असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला इनेबल एडिटिंग तर यावरती पहा क्लिक करावं लागेल म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी पहा जी एडिटिंग आहे माहिती आहे ती पहा भरता येईल आणि त्याच्यानंतर आपल्या ठिकाणी एक आले वॉर्निंग आलेली आहे सेक्युरिटी वॉर्निंग आहे पहा मॅक्रोस हॅव बिन डिजेबल्ड जी मॅक्रोस आहे ती या ठिकाणी पाह डिजेबल आहे त्या ठिकाणी तर हे या ठिकाणी आपल्याला इनेबल करायचं आहे इनेबल करण्यासाठी आपण पहा इनेबल कंटेंट तर यावरती पहा क्लिक करायचं आहे या ठिकाणी मॅक्रोज इनेबल केल्याशिवाय आपल्याला एंट्री करता येत नाही तर यासाठी आपण इनेबल कंटेंट यावरती क्लिक करायचं आहे तर यावरती आपण क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी तर अशा प्रकारे या ठिकाणी तीन टॅब आहे ते पहा ओपन होतील या ठिकाणी इन्सर्ट अपडेट आणि डिलीट तर हे तीन टॅब आहेत या ठिकाणी तुमच्या शाळेचा युड कोड दिसेल त्याच्यानंतर पहा या ठिकाणी डिस्ट्रिक्ट दिसेल म्हणजेच या ठिकाणी तुमच्या शाळेची या ठिकाणी एक्सेल फाईल पा डाऊनलोड झालेली आहे आता काय तीन टॅब आपल्या समोर दिसत आहे तर यांचा उपयोग काय तर या ठिकाणी जो काही इन्सर्ट टॅब आहे पहिला तर याचा उपयोग म्हणजे तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याची एंट्री करण्यासाठी जेवढे काय तुमच्याकडे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांची एंट्री करण्यासाठी आपल्याला इन्सर्ट या टॅबवरती जायचं आहे जर या ठिकाणी आपण इन्सर्ट मध्ये विद्यार्थ्यांची एंट्री केली आणि एंट्री केल्यानंतर पण लक्षात आलं की काही विद्यार्थ्यांची माहिती चुकली आहे त्या विद्यार्थ्यांच्या माहिती दुरुस्ती असेल म्हणजे माहिती अपडेट असेल तर या ठिकाणी तुम्ही नंतर अपडेट या करून दुरुस्ती किंवा बदल करायचा असेल तर बदल तुम्ही करू शकता जर एखाद्या विद्यार्थ्याची एंट्री डिलीट करायची असेल तर या ठिकाणी डिलीट या टॅपचा वापर करायचा आहे आणि तर आता या ठिकाणी आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची एंट्री करूया यासाठी आपण इन्सर्ट याच्यावरती पा क्लिक करायचं आहे इन्सर्ट वरती आपण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी एक फॉर्म ओपन होतो तर याच्यामध्ये या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला विद्यार्थ्यांचं ना ना नाव टाकायचं आहे पहा पहिलं नाव विद्यार्थ्याचं येईल या ठिकाणी मिडल नेम त्याच्यानंतर या ठिकाणी लास्ट नेम येणार आहे त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ आपल्या या ठिकाणी या कॅलेंडरमधून पा निवडायचे आहे किंवा इंटर करायचे आहे त्यानंतर त्यानंतर या ठिकाणी पास जेंडर टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आईचं नाव टाकायचं आहे त्यानंतर पहा या ठिकाणी जनरल माहिती आहे जनरल माहितीमध्ये या ठिकाणी फर्स्ट स्टँडर्ड ॲटोमॅटिक आलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येत नाही स्ट्रीम सुद्धा ऑटोमॅटिक आहे डिव्हिजन या ठिकाणी आपल्याला पण निवडता येते तुमच्या शाळेमध्ये जेव्हा डिव्हिजन असतील तर त्या डिव्हिजन या ठिकाणी निवडायचे आहेत त्यानंतर पहा खाली या ठिकाणी अदर माहिती आहे रिलिजियन कुठला कोणता धर्म आहे विद्यार्थ्याचा तो धर्म या ठिकाणी आपल्याला या ड्रॉपडाऊन मधून निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी कॅटेगरी निवडायची आहे जी कॅटेगरी असेल विद्यार्थ्याची ती कॅटेगरी या ठिकाणी निवडायची आहे त्यानंतर या ठिकाणी जनरल रजिस्टर नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे जनरल रजिस्टरला आपण माहिती विद्यार्थ्यांची घेतली असेल त्या ठिकाणी विद्यार्थ्याला जनरल रजिस्टर नंबर मिळाला असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर पहा विद्यार्थ्याची डेट ऑफ ॲडमिशन विद्यार्थ्यांनी कधी ऍडमिशन घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला त्याची डेट निवडायची आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी

त्यानंतर पहा सगळी माहिती आपली व्यवस्थित फिलअप झाल्यानंतर या ठिकाणी आपण ही माहिती या विद्यार्थ्याची पास सेव्ह करायची आहे यासाठी आपण सेव्ह याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रेकॉर्ड इन्सर्टेड सक्सेसफुली पा अशा प्रकारचा एक मेसेज आलेला दिसेल म्हणजे या ठिकाणी आपण या पहिल्या विद्यार्थ्याची पास सक्सेसफुली इन्सर्ट केलेली आहे आता या ठिकाणी जो काही नेक्स्ट विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्याची सुद्धा माहिती आपण याच प्रकारे या ठिकाणी भरून घ्यायची आहे तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या विद्यार्थ्यांची एंट्री करायची असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांची एंट्री या ठिकाणी आपण एक एक करून या ठिकाणी करायची आहे या ठिकाणी आपण शेवटच्या विद्यार्थ्याची एंट्री पा करत आहोत तर ती माहिती आपण सेव्ह केली या ठिकाणी शेवटच्या विद्यार्थ्याची एंट्री झालेली आहे आता या ठिकाणी आपल्याला पहा परत कोणत्याही विद्यार्थ्याची एंट्री करायची नाही तर आता आपण या ठिकाणी ही एक्सेल सीट या ठिकाणी आपण क्लोज करायची आहे हा जो काही फॉर्म आहे आपण या ठिकाणी पहा क्लोज करायचा आहे क्लोज केल्यानंतर पा या ठिकाणी आपल्याला परत ते जे काय तीन टॅब आहेत ते दिसतील आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं की पा एखाद्या विद्यार्थ्याची माहिती चुकलेली आहे ती दुरुस्त करायची आहे तर पा दुरुस्त करण्यासाठी आपण या ठिकाणी अपडेट याच्यावरती पा क्लिक करायचं आहे अपडेट आप वरती आपण आप क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला समजा जनरल रजिस्टर्ड नंबर समजा जो काही तीनशे सत्याहत्तर किंवा तीनशे पंच्याहत्तर नंबरचा जो काही विद्यार्थी आहे तर या विद्यार्थ्याच्या माहितीमध्ये मला बदल करायचा आहे तर, था? था? तर, तर या ठिकाणी रजिस्टर्ड नंबर निवडायचा आहे पा तीनशे पंच्याहत्तर समजा त्यानंतर या ठिकाणी आपण गेट डाटा यावरती आपण क्लिक करायचं आहे गेट डाटा यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर रजिस्टर्ड नंबर असणाऱ्या विद्यार्थ्याची जी संपूर्ण माहिती आहे आपल्या आपल्यासमोर पा ओपन होईल आता या ठिकाणी तुम्हाला ज्या माहितीमध्ये पहा बदल करायचा असेल तर त्या माहितीमध्ये तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता नावाच्या स्पेलिंगमध्ये काय बदल असेल तो बदल तुम्ही या ठिकाणी करू शकता डेट तुम्ही या ठिकाणी पाच चेंज करू शकता कोणतीही माहिती तुम्ही या ठिकाणी बदलू शकता माहिती बदल या ठिकाणी बदलल्यानंतर चेंज केल्यानंतर आपण या ठिकाणी अपडेट यावरती क्लिक करायचं आहे अपडेट वरती आपण क्लिक केलं की पहा माहितीमध्ये दुरुस्ती होईल तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला ज्या माहितीमध्ये बदल करायचा असेल किंवा चुका झालेल्या असतील त्या दुरुस्त करायच्या असतील तर त्या तुम्ही अपडेट या टॅपचा यूज करून दुरुस्त करू शकता जर या ठिकाणी एखादं नाव तुम्हाला डिलीट करायचं असेल तर पा यासाठी तुम्हाला डिलीट या टॅपचा यूज करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी रजिस्टर नंबर निवडायचा आहे समजा तीनशे पंच्याहत्तर हा रजिस्टर नंबर त्यानंतर गेट डाटा आणि त्यानंतर आपण या ठिकाणी डिलीट या बटनवरती क्लिक केलं की या ठिकाणी या तीनशे पंच्याहत्तर रजिस्टर नंबर असणारे विद्यार्थी सगळी माहिती पा या ठिकाणी डिलीट होणार आहे आता या ठिकाणी आपल्याला डिलीट करायची नाही तर आपण या ठिकाणी क्लोज करूया तर अशा प्रकारे या ठिकाणी इन्सर्ट मधून प्रत्येक नवीन विद्यार्थ्याची एंट्री करायची आहे अपडेट मधून आपण एंट्री केली विद्यार्थ्याच्या काही माहिती म्हणजे दुरुस्त करायची असेल ते दुरुस्ती करू शकतो आणि एखाद्या विद्यार्थी डिलीट करायचा असेल तर डिलीट या बटनचा यूज करायचा आहे तर या ठिकाणी ती तीनही टॅबचा यूज करून आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याची नवी एंट्री करता येईल माहिती अपडेट करता येईल आणि माहिती डिलीट करायची असेल तर डिलीट आपण करू शकतो या क्रॉस चिन्हावरती क्लिक करून या ठिकाणी ही एक्सेल शीट पा घालवायची आहे त्यानंतर आपण या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याची एंट्री केली आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी आपल्याला या एक्सेल शीट मध्ये पाहायला मिळेल तुम्ही पहा प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी पाच चेक करायची आहे बर्थ डेट या ठिकाणी बरोबर आहे का त्याची खात्री करायची आहे जेंडर व्यवस्थित आहे का तर ते या ठिकाणी पाहायचं आहे या ठिकाणी जी काय सगळी माहिती आहे तर त्या ठिकाणी आपण व्यवस्थित प फिलअप केली आहे याची पा खात्री करून घ्यायची आहे आता आपल्याला या ठिकाणी ही फाईल अपलोड करण्यासाठी तर ही फाईल आपल्या ठिकाणी सेव्ह करायची आहे प सेव्ह करत असताना आपल्या ठिकाणी याचं एक्सटेन्शन हे सी मध्ये पा करायचं आहे सी एसई मध्ये पा करण्यासाठी पा काय करायचं आहे या ठिकाणी आपण फाईल मेनूमध्ये यायचं आहे फाईल मेनू मध्ये येऊन या ठिकाणी सेव्ह एज या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ज्या फोल्डरमध्ये ही फाईल सेव्ह करून ठेवायची असेल समजा आपण डेस्कटॉपवरती ही फाईल सेव्ह करून ठेवूया डेस्कटॉप या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर पण या ठिकाणी आपल्याला जो काही फाईलचं एक्सटेन्शन आहे फाईलचा जो काही टाईप आहे तो पास सी एस करायचा आहे यासाठी आपण या ठिकाणी खाली क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पास सी एस कॉमा डेलिमिटेड तर या ठिकाणी पहा सी कॉमा डेलिमिटेड तर हा जो काही एक्स्टेन्शन प्रकार आहे टाइप आहे तर हा या ठिकाणी निवडायचा आहे आपल्या ठिकाणी हा टाईप निवडल्याशिवाय आपली फाईल पा त्या ठिकाणी अपलोड होणार नाही यासाठी लक्षात घ्यायचं आहे पहा सी कॉमा डेलिमिटेड तर हा टाईप आपण निवडायचा आहे त्यानंतर आपण या ठिकाणी ही फाईल सेव्ह करायची आहे तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी आपली ही सी डेलिमिटेड मध्ये फाईल पास सेव्ह झालेली आहे आता ठिकाणी ही फाईल आपण सी एस मध्ये डेस्कटॉप वरती पास सेव्ह केलेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला पहा पहिली फाईल आधी असेल की या ठिकाणी सीएस मध्ये आहे तर या ठिकाणी खालची जी फाईल आहे तर ती सीएसवी मध्ये नाही तर ती वेगळी दिसत आहे आणि या ठिकाणी वरची फाईल पण या ठिकाणी वेगळी दिसत आहे तर त्याच्यामुळे या ठिकाणी ओळखायला सोपं जाईल की तुमची सीएसवी मध्ये कोणती फाईल आहे तर त्यासाठी तुम्ही या ठिकाणी डेस्कटॉप किंवा तुम्हाला ज्या मध्ये सेव्ह करून ठेवायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते सेव्ह करून ठेवायचे आहे आता आपण या ठिकाणी पहा स्टुडंट वरती पाहि यायचं आहे स्टुडंट वरती पहा आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही फाईल अपलोड करायची आहे फाईल अपलोड करण्यासाठी आपण या ठिकाणी एक्सेल वरती यायचं आहे एक्सेल वरती आल्यानंतर ज्या ठिकाणी आपण डाउनलोड पर्सनल याच्यामधून फाईल डाउनलोड करून घेतली होती तर या ठिकाणी आपल्याला जी माहितीची आपण एंट्री केलेली आहे विद्यार्थ्यांची एंट्री केली आहे तर ती विद्यार्थ्यांची एंट्री आपल्याला अपलोड करायची आहे अपलोड करण्यासाठी आपण अपलोड पर्सनल तर यावरती क्लिक करायचं आहे अपलोड पर्सनल यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पहा पहिली स्टेप पूर्ण करायची आहे तर ती म्हणजे या ठिकाणी आपण जी सी एस सी फॉर्मॅटमध्ये फाईल सेव्ह केलेली आहे तर ती, कर, ती या ठिकाणी आपण फाईल चूज करायची आहे यासाठी आपण चूज फाईल यावरती क्लिक करायचं आहे चूज फाईल यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपण फाईल आपल्या डेस्कटॉपवरती पास सेव्ह केली आहे तर ती फाईल आपण या ठिकाणी शोधायची आहे तर पहा ती फाईल आपल्या या ठिकाणी लगेच सापडणार आहे या ठिकाणी पहा ए असं त्या फाईलवरती पहा लिहून आलेलं आहे तर ही या ठिकाणी आपली सी एस मध्ये फॉर्मॅटमध्ये फाईल आहे तर हीच फाईल आपण या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे तर त्या या ठिकाणी आपण ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर पहा या ठिकाणी आपली फाईल पहा आलेली आहे या ठिकाणी एवढा एस कोड असेल त्यानंतर पहा डॉट सी एस तर हीच फाईल आपल्या ठिकाणी अपलोड करायची आहे अपलोड करण्यासाठी आपण अपलोड स्टेप वन तर यावरती क्लिक करायचं आहे तर प आपण क्लिक केल्यानंतर आपली फाईल या ठिकाणी अपलोड होणार आहे आणि अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तसा मेसेज सुद्धा पहा या ठिकाणी दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला अपलोड स्टेप वन इज कंप्लीटेड प्लीज क्लिक ऑन अपलोड स्टेप टू म्हणजे या ठिकाणी आपली जी काही पहिली स्टेप आहे फाईल अपलोड करण्याची तर ती या ठिकाणी पा कम्प्लीट झालेली आहे या ठिकाणी आपल्याला पुढली स्टेप पूर्ण करण्यासाठी ओके यावरती क्लिक करायचं आहे आता आपण या ठिकाणी पहा पहिली स्टेप पूर्ण केली आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर तुम्ही दुसरी स्टेप पूर्ण केली नाही तर तुमचा डाटा पहा या ठिकाणी सेव्ह होणार नाही तर आता या ठिकाणी ही माहिती आपण एकदा पा चेक करायची आहे आणि त्यानंतर आपल्या या ठिकाणी ही माहिती पहा फायनल करायची आहे फायनल करण्यासाठी आपण अपलोड स्टेप टू तर या बटनवरती पहा क्लिक करायचं आहे तर पहा या ठिकाणी स्टेप टू ची प्रोसेस पहा पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी आपल्या चारही विद्यार्थ्यांची माहिती पहा ऍक्सेप्ट झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला स्टेटस दिसेल की ऍक्सेप्टेड तर या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याच्या मध्ये वगैरे प्रॉब्लेम असेल किंवा बर्थ डेट कमी असेल तर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची माहिती पहा ऍक्सेप्ट होणार नाही ती रिजेक्ट होईल म्हणजे या ठिकाणी आपण जेवढ्या विद्यार्थ्यांची माहिती भरली तर तेवढी शंभर टक्के विद्यार्थ्यांची माहिती पहा ऍक्सेप्ट झालेली आहे या ठिकाणी तुमचं जे काही नवीन विद्यार्थ्यांची एंट्री आहे ती सक्सेसफुली पहा कम्प्लीट झालेली तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आता ले ले या ठिकाणी तुम्हाला जर याचा रिपोर्ट पाहायचा असेल तर पहा रिपोर्ट पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी रिपोर्ट्स मध्ये यायचं आहे या ठिकाणी रिपोर्ट्स मध्ये आल्यानंतर पहा एच लेव्हल यायचं आहे त्यानंतर पहा स्टुडंट कॅटलॉग यावरती क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी इयर निवडायचा आहे पहा एकवीस बावीस त्यानंतर नवीन विद्यार्थ्याची आत्ता पहिली येणार आहे त्यानंतर या ठिकाणी डिव्हिजन एक येईल त्यानंतर या ठिकाणी कॅटलॉग टाईप निवडायचा आहे बा रेग्युलर त्यानंतर या ठिकाणी गो याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे गोवरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण जेवढ्या विद्यार्थ्यांची एंट्री केलेली आहे एक्सेल फाईलमधून तर त्या सर्व विद्यार्थ्यांची नाव या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील तर पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण एकूण चार विद्यार्थ्यांची माहिती अपलोड केली आहे नवीन एंट्री केली आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांचा स्टुडंट आयडिया या ठिकाणी पहा क्रिएट झालेला तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर पहा सगळी जी माहिती आहे त्या ठिकाणी आलेली आहे तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला पहा नवीन विद्यार्थ्यांची म्हणजे पहिली येतेमधील विद्यार्थ्यांची जी एंट्री आहे तर या ठिकाणी आपल्याला पहा करता येते त्यासाठी आपल्याला पा एक्सेल फाईल डाउनलोड करावी लागते तर एक्सेल फाईलमध्ये आपल्याला प्रत्येक नवीन विद्यार्थ्याची एंट्री करून तर ती फाईल सी एस सी फॉर्मॅटमध्ये करून त्या ठिकाणी ठिकाणी अपलोड पर्सनलचा वापर करून आपण या ठिकाणी ही माहिती अपलोड करायची आहे तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला नवीन विद्यार्थ्यांची एंट्री कशा पद्धतीने करायची या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पा पाहिले आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पडणं वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटू या पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत तो धन्यवाद